श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला निकोला टेस्टला यांची एक छान अशी थेरपी सांगणार आहे मॅजिक अंक आहे यापूर्वी पण शेअर केला आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने जर याचा अजून वापर केलात तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहणार नाही आणि शिवाय तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही तुमच्या तुम्ही, 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 तुम्ही प्राप्त कराल म्हणजे स्वबळावर स्वकष्टाने आणि नवीन उमेदीनं तुम्ही कामाला लागाल आणि नवीन नवीन उमेदीनं तुमच्या आयुष्यात फरक पडेल आता सर्वप्रथम निकोला टेस्ला हे कोण होते तर निकोला टेस्ला यांनी इलेक्ट्रिकचा शोध लावला म्हणजे किती मोठा शोध लावला बघा की एक व एक काळ असा होता की आपलं संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे जे आपण आहोत ते सगळे अंधारात होतो त्यानंतर निकोला टेस्टला यांनी ऊर्जेची शोध लावली ऊर्जेचा शोध लावणं म्हणजे खरंच काही छोटं मोठं काम नाही आहे आशया निकोला टेस्ला यांचीच एक छोटीशी रेमिडी आहे काय आहे ते बघूया की ज्यां जिथे व्हायब्रेशन आपण जिथं उभं असतो किंवा कुठलीही व्यक्ती जिथं उभं असते त्याच्या चारी बाजूला एक व्हायब्रेशन असते चेतन मन आणि अवचेतन मन, मन, मन अवचेतन मन जे असतं ते जागृत व्हायला अत्यंत वेळ लागतो आणि चेतन मन असतं ते भरपूर काम करून मोकळी होतं मग आपल्याला अवचेतन मन जाग करायचंय आपल्या बाजूच्या ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह करायच्या आहेत म्हणजे आपलं आयुष्य बदलण्यास आपल्याला स्वतः थोडीशी धडपड करायची तर काय करायचंय विचार व्हायब्रेशन आपल्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचवायचे या ब्रह्मांडामध्ये या मध्ये इतक्या शक्ती आहेत की त्या आपण स्वतःहून आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतो मग निगेटिव्ह बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह बोलायचं आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करायच्या हे खूप सोपं ना पूजा पाठ ना मंत्र ना पिरियडची काही कटकट ना सुतक, ना कुठलेच काहीच नाही कुठंही कधी तुम्ही हे करू शकता अशा सुंदर रेमेडी आहेत आता आज मी तुम्हाला तीन सहा नऊ या अंकाची रेमेडी सांगणार आहे बघा तीनशे साठ डिग्री ही किती महत्वाची आहे तीनशे साठ डिग्रीचा विचार कराल तर तीन प्लस सहा बेरीज येते नऊ त्याच्या निम्मे एकशे ऐंशी डिग्री त्याची सुद्धा बेरीज येते एक अधिक आठ नऊ त्याच्या निम्मी नव्वद डिग्री अंश सेल्सिअस ज्याला आपण म्हणतो त्याची बेरीज पण येते नऊ म्हणजे नऊ हा अंक अत्यंत खास आहे त्यामुळे तीन सहा नऊ या अंकाची जादू आज आपल्याला बघायची आहे आता बघा हा नंबर अत्यंत खास आहे अतिशय सिक्रेट आहे या नंबरमध्ये फक्त तुम्हाला पाहिजे तसा तो वापरता आला पाहिजे आणि मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला तो वापरायचा आहे अत्यंत रिपीट 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 करून तुम्हाला तुमच्याच आयुष्यात सुंदर असा बदल घडवायचा आहे तुमच्या स्वतःच्या भावना तुमच्या इच्छा आणि तुमच्या मनातला आनंद तुम्हाला युनिवर्सपर्यंत पोचवायचा आहे इतकं पॉझिटिव्ह राहायचं आहे की तुमचं कुठलंच काम होणार नाही असं झालं नाही पाहिजे आता हे समजवून सांगण्याचं कारण म्हणजे युनिवर्सपर्यंत ताकद पोचवायची म्हणजे हे खूप कठीण नसलं तरी खूप सोपं ही नाहीये त्यामुळे आपल्याला हे सगळं करताना खूप पॉझिटिव्ह राहायचंय सगळ्यात पहिली अट की तुम्हाला आनंदी राहायचंय तुमच्या मनात होकारात्मकच भावना आल्या पाहिजेत कुठलेही आजूबाजूचे कोण काय म्हणते कोण काय म्हणेल यानं काय होणार आहे असे कुठलेही विचार तुमच्या मनात नाही पाहिजे आता व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला ही माहिती देणं आवश्यक होतं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी कळत नाहीत की नक्की काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय आहे युनिवर्स म्हणजे काय तर युनिवर्स म्हणजे आपल्या आजूबाजूची शक्ती आहे जी आपण स्वतःहून खेचून आपल्याकडे आणू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक छान वही तयार करायची छानचा अर्थ महागातली नाही जी असेल ती फुलस्केप वही एखादी तुम्हाला नवीन घेऊन यायचंय आणि पेन हिरवा किंवा निळा दुसरा कुठलाही रंग ताई काळा वापरू का ताई लाल नाही हिरवा किंवा निळा मी तर म्हणते साधा सिंपल निळा पेन घ्या एक अशी छानशी वही घ्या किंवा छान अगदी सुबक सुंदर निसर्ग चित्र असलेली वही घ्या ज्याने आपल्याला अजून पॉझिटिव्ह वाटेल ठेवायची कुठं वही तुमच्या बेडच्या शेजारी बेडला कप्पा असेल बेडमध्ये खुर्चीवर पण बेडच्या शेजारी सगळ्यात पहिल्यांदा सकाळी फ्रेश उठायचं अंतरुणावरनं खाली पण नाही यायचं आणि आपलं जे रो रेग्युलर आहे करागरे वस्तू वगैरे ते म्हणून झाल्या झाल्या ही वही हातात घ्यायची पेन घ्यायचा ती जवळच ठेवायची यासाठी की उठावं लागू नये आणि तीन वेळा तुमची इच्छा लिहायची अत्यंत पॉझिटिव्ह फिलिंगमध्ये उदाहरणार्थ मी तुम्हाला एक इच्छा सांगते की मला नोकरी लागली आहे आणि एक लाख महिन्याचं पॅकेज आहे फक्त हेच वाक्य थोडक्यात अगदी थोडक्यात लांबलचक नाही हे वाक्य तुम्हाला तीन वेळा सकाळी लिहायचं आहे आणि पॉझिटिव्ह फील करायचं की हे असं झालंय तीन वेळा सकाळी झालं ती वही ठेवून टाकायची ही वही कुणाच्या नजरेत नाही आली पाहिजे की कुणी आलंय उघडलंय बघितली ती जबाबदारी तुमची की ती वही अगदी दागिन्यासारखी जपायची छान ठेवायची अगदी तुमच्या घरातल्या नवऱ्यानं पतीनं वगैरे बघितली तर काही प्रॉब्लेम नाही आहे शक्यतो सिक्रेट ठेवा सिक्रेट रेमेडी आहे सिक्रेट ठेवा त्यानंतर दुपारी जेव्हा जेवता जे परत बेडकडे जाता थोडाफार काय रेस्ट घेता किंवा ऑफिसमध्ये असता तेव्हा ही डायरी पुन्हा काढायची सहा वेळा लिहून काढायचं त्याच्याच खाली नवीन पान वगैरे काही गरज नाही आहे सहा वेळा लिहिलं तेच वाक्य थोडक्यात पॉझिटिव्ह त्यात ते झालं की वही ठेवायची मनात पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची स्वतःला की हो माझं हे काम झालंय आणि मी खूप खुश है, आहे मला नोकरी लागली आहे मला एक लाखाचं पॅकेज आहे मी खूप खुश आहे झालं रात्री झोपताना पुन्हा नऊ वेळा तुम्हाला हेच रिपीट करायचं आहे नऊ वेळा लिहायचं आहे मला माहिती आहे ह्याला थोडे कष्ट आहेत थोडे आहेत खूप नाही आहेत तीन सहा नऊ वेळा लिहायला खूप नाही आहेत पण आहेत हे तुम्हाला न चुकता वेळेतच करायचे आज विसरले उद्या विसरले असं करायचं नाही तसं झालं तर पुन्हा पहिल्यापासून करायचं पिरियडमध्ये करू शकता सुतकमध्ये करू शकता गावाला गेलाय करू शकता ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता कुठंही कधीही कसंही करू शकता ती किती दिवस करू मी तुम्हाला सांगते तुम्हाला हे किमान अगदी किमान एकवीस दिवस करायचे एकवीस दिवस का दोन अधिक एक तीन बेरीज येते म्हणून त्याच्यापेक्षा जास्त तेहतीस दिवस तीन अधिक तीन सहा बेरीज येते म्हणून खूप मोठा गोल असेल अशी खूप मोठी इच्छा असेल तर पंचेचाळीस दिवस करायचे पंचेचाळीस म्हणजे पाच अधिक चार नऊ बेरीज येते नऊ त्यामुळे या तीन एकवीस तेहतीस किंवा पंचेचाळीस तुमची इच्छा किती मोठी आहे त्याच्यावरही अवलंबून आहे सुरुवात एकवीस दिवसानं करा त्याच्यानंतर तेहतीस दिवस त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवस एका वेळेस एकच इच्छा लिहायची शंभर इच्छा लिहायच्या म्हणजे दोन वगैरे लिहायच्या नाही एकच इच्छा लिहायची आयुष्यात पेशन्स ठेवायचे की ताई एकदम तीन इच्छा ठेवू का नाही आपल्याला एकच इच्छा ठेवायची ती पूर्ण करायची आता इच्छा लिहिली म्हणजे काम झालं का नाही त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्यायचं व्यवसायातल्या संधी चालून येत आहेत का त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत रिस्क उचलायचे भांडवल गुंतवायचे तुम्ही जे कष्ट करता ते अजून जोमानं करायचे आहेत नऊ वाजता एखादं दुकान उघडत असाल आठ वाजता उघडा रात्री नऊ ला बंद करत असाल दहा ला बंद करा कष्ट वाढवा सेल वाढवा तुमचा तुमची जी ऍडव्हर्टाइज आहे ती वाढवा तुम्ही जे काही करताय कुठलाही व्यवसाय असू दे तो वाढवायचा आहे ब्रह्मांडाला सतत आठवण करून द्यायची आहे लिहून की मला हे पाहिजे माझं हे झालंय माझं हे पूर्ण होणार आहे इतका जीवनात बदल होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे जे व्हायब्रेशन आहेत त्या पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्या तिथपर्यंत पोचतील आणि अवचेतन मनापर्यंत जर त्या एकदा पोचल्या तर शंभर टक्के तुमची सगळी कामं पुन्हा होतील म्हणजे पूर्ण होतील इतकी सुंदर आणि इतकी सुटसुटीत रेमेडी आहे मी आजमावलेली आहे माझ्यात फरक पडला आहे मी जे करते तेच तुम्हाला सांगते उपाय सेवा ज्या ज्या तुम्हाला सांगते त्या सगळ्या शंभर टक्के मी करते माझा जा याच्यावर पहिल्यापासून विश्वास आहे गेले कित्येक वर्ष मी हे करते आणि तुम्हीही करावत अशी माझी तळमळीनं तुम्हाला विनंती आहे की करून बघा करून बघा स्वतःवर विश्वास ठेवा निगेटिव्ह बोलू नका जितकं पॉझिटिव्ह बोलाल तितके पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला आयुष्यात बघायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कृपया कृपया व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ